नमस्कार, ओवी रेसिपीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। पिझ्झाची ऑर्डर 1.5 तासात पूर्ण होईल का, होईल की नाही हे मलाही नाही माहिती। आपण आज व्हिडिओमध्ये बघूयात की 1.5 तासात पिझ्झाची ऑर्डर पूर्ण होईल का। त्याआधी व्हिडिओला लाईक करा। तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यामुळेच आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं। आजचा आपला हा 200वा व्हिडिओ आहे, तर आपल्याला आमचे व्हिडिओ आवडतात का, त्याचप्रमाणे जर चॅनलला काही सजेशन्स असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता वाजलेले आहेत 11, आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करूयात। पिझ्झा बनवायचा ठरला की सगळ्यात आधी काय करायचं, मोझरेला चीज जे आहे ते आपल्याला फ्रीझरमधून बाहेर काढून ठेवायचं। म्हणजे काय होतं, बाकीच्या आपल्या गोष्टी होईपर्यंत मोझरेला चीज जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरवर येईल। मोझरेला चीज कधीही फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं, 1 वर्ष ते फ्रीझरमध्ये टिकतं। आता मोझरेला चीज आपण बाहेर काढलेला आहे, आता आपण गरम पाणी करून घेऊयात। साधारणतः 1/2 वाटी इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे एका पिझ्झासाठी। तर हे जे 1/2 वाटी पाणी आहे यात आपल्याला 1 चमचा साखर ॲड करायची आहे। गरम पाण्यात मी चमचाभर साखर विरघळवून घेतलेली आहे। आता आपलं पाणी जे आहे ते कोमट झालेलं आहे आणि ह्या कोमट झालेल्या पाण्यात आपल्याला 1 चमचा ईस्ट ॲड करायचं आहे। ईस्ट टाकताना कधीही ते कोमट पाण्यातच टाकायचं आहे, म्हणजे ते प्रॉपर ॲक्टिवेट होतं। आता आपण हे 10 मिनिटे बाजूला ठेवून देणार आहोत ॲक्टिवेट होण्यासाठी। ईस्ट जे आहे आपण जेव्हा बाहेरून विकत आणतो तेव्हा ते पॅकिंग असतं, तेव्हा ते बाहेर स्टोअर केलेलं असतं। पण जेव्हा आपण ते पॅकिंग फोडून घेतो तेव्हा ते त्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असतं। आता इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैद्यात थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे चवीनुसार, आणि यात मी ऑलिव ऑइल टाकते आहे। पिझ्झासाठी प्रामुख्याने हे वापरलं जातं, असेल तर टाका, नसेल तर आपल्या घरी जे नॉर्मल तेल असतं, रिफाईंड तेल, ते वापरलं तरीही चालेल। आता हे सर्व आपल्याला पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। एकीकडे आपले 10 मिनिटे झालेले आहेत, आत्ता वाजत आहेत 11:10 आणि आपलं जे ईस्ट आहेत ते प्रॉपर ॲक्टिवेट झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे फेसा स्वरूप आलं तरच आपलं ईस्ट जे आहे ते प्रॉपर ॲक्टिवेट झालं असं समजायचं। आणि याचं आपण व्यवस्थित पीठ तयार करून घेणार आहोत या प्रकारे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 वाटी पीठ, त्याला 1/2 वाटी पाणी, हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। ह्या प्रमाणाने केलं तर बाकी काहीही ॲड करायची गरज पडणार नाही। आणि जर यात थोडंसं आपल्याला हे घट्टसर वाटलं तर तुम्ही यात थोडंसं गरम पाणी टाकू शकता। मला यात गरज वाटत नाही आहे, अगदी परफेक्ट आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे। हे आता व्यवस्थित आपण मळून मळून घेणार आहोत आणि या प्रकारे हे स्मूथ करून घेणार आहोत। आता वाजले आहेत 11:15 आणि आता आपण हे पीठ झाकून 1/2 तास बाजूला ठेवून देणार आहोत, म्हणजे हे व्यवस्थित आपलं पीठ तयार होईल। तर यावर झाकण ठेवायचं आहे या प्रकारे, व्हिडिओमध्ये बघू शकता या प्रकारे राऊंड शेपमध्ये करून आपल्याला हे 1/2 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून। तर आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिलं काम जे आपण करणार आहोत, पिझ्झा सॉस बनवून घेणार आहोत। यासाठी इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे 1/2 वाटी, त्यात लसूण पाक्या टाकलेल्या आहेत, साधारणतः 7 ते 8 लसूण पाक्या कट करून टाकलेल्या आहेत। यातच ॲड केलेलं आहे मीठ, थोडीशी काळी मिरी पूड ॲड करायची आहे आणि लाल तिखट चवीनुसार, आपलं ज्या प्रमाणात केचप आहे त्या प्रमाणात सगळे मसाले थोडे थोडे ॲड करायचे आहेत। थोडासा गरम मसाला यात मी ॲड केलेला आहे, रेड चिली फ्लेक्स साधारणतः 1/2 चमचा, तिखट कितपर्यंत आवडतं यानुसार चिली फ्लेक्स ॲड करायचे आहेत। यातच ऑरेगोनो ॲड करते आहे 1 चमचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं इन्स्टंट पिझ्झा सॉस आपला रेडी झालेला आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आता वाजलेले आहेत 11:30, अजूनही आपल्याकडे 1/2 तास आहे। तर 1/2 तासात आपण भाज्या ज्या आहे त्या व्यवस्थित चिरून घेणार आहोत, त्याचबरोबर पनीर देखील मी व्यवस्थित कट करून घेतलेले आहे या प्रकारे। तुम्हाला ज्या साईजमध्ये जसं भाज्या आवडतील त्याप्रमाणे त्या कट करून घ्यायचं आहे। आता ही पनीर पिझ्झाची ऑर्डर आहे, त्यासाठी पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे मी तेल घेतलेलं आहे, त्यात थोडंसं 1/2 लिंबू पिळून घेतलेलं आहे, त्यातच मसाले ॲड केलेले आहेत, लाल तिखट, थोडीशी हळद, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट आणि थोडासा गरम मसाला। आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पिझ्झाला टेस्ट खूप छान येईल।
भाज्यांना सुद्धा याचा फ्लेवर लागेल. यातच चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी आपण हळूवारपणे ही कृती करतो आहे तरी देखील अगदी परफेक्ट टायमिंगमध्ये आपला सगळा पिझ्झा तयार होतो आहे. आता यातच सगळ्या भाज्या ज्या आहे त्या ॲड करून घ्यायच्या आहेत. पनीर, सिमला मिरची, कांदा, टमॅटो सर्व मी ॲड केलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे एकीकडे मी तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे ज्यात आपण हे सर्व फ्राय करून घेणार आहोत. व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. या प्रकारे आता एक तवा घेतलेला आहे त्यावर आपल्याला पनीर आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. आपण जेव्हा OTG मध्ये पिझ्झा बनवतो तेव्हा वरचा रॉड ऑन केला की ह्या भाज्या पनीर सगळं फ्राय होतं. पण आज हा तवा आपण पिझ्झा जो आहे तो आपण गॅसवर बनवणार आहोत त्यामुळे या प्रकारे मी हे आधी फ्राय करून घेते आहे. म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या कच्च्या लागणार नाही आणि विकत जसा पिझ्झा मिळतो तसा पिझ्झा आपला घरी तयार होईल. इथे आपला पाऊण तास झालेला आहे. आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता वाजता आहेत 12 आणि हे सगळं पीठ जे आहे त्याचा आपण पिझ्झा तयार करून घेणार आहोत. पिझ्झा प्लेटवर या प्रकारे सर्व बाजूंनी मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे या प्रकारे सर्व बाजूंनी त्याची पोळी लाटून यावर ठेवून घेतलेली आहे. आता यावर जो काट्याचा चमचा आहे त्याने या प्रकारे आपण मास करून घेणार आहोत. आणि जो पिझ्झा आहे जितका फुलायचा तितकाच फुलेल, जास्त फुलणार नाही. आता आत्ताच आपण तयार केलेला पिझ्झा सॉस आपल्याला यावर लावून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी. या प्रकारे अतिशय टेस्टी हा पिझ्झा सॉस तयार होतो. रेडीमेड पिझ्झा सॉस देखील मिळतो पण त्याहीपेक्षा टेस्टी पिझ्झा सॉस आपला घरी तयार होतो. थोडंसं मोझरेला चीज टाकते आहे यावर. आत्ताच आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या भाज्या यावर मी टाकून घेते आहे आणि त्यावर परत एकदा खूप सारं मोझरेला चीज टाकायचं आहे. चीजने पिझ्झाला फ्लेवर छान येतो त्यामुळे चीज कधीही जास्त वापरायचा आहे. आणि हा पिझ्झा आपण आता एका पॅनवर ठेवून घेतलेला आहे. यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटात हा पिझ्झा आपला बेक होऊन जातो. 10 मिनिटे आपली झालेली आहे आणि आत्ता वाजता आहेत 12:15 आणि 15 तासातच आपला हा पिझ्झा जो आहे तो रेडी झालेला आहे. 15 मिनिटे आपल्याला डिलिव्हरीला लागतील तर 1.5 तासात ही पिझ्झाची ऑर्डर आपली पूर्ण झालेली आहे. अगदी सहजतेने पूर्ण होते. तर अशा प्रकारे पिझ्झाची ऑर्डर घेऊन तुम्ही घर बसल्या बिझनेस चालू करू शकता. तर 1.5 तासात आपण पिझ्झाची ऑर्डर अगदी सहजतेने पूर्ण करू शकतो. होम बेकर असाल तर पिझ्झाची ऑर्डर नक्की घ्या. त्यासाठी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की विचारा. होम बेकर असाल तर आपल्याला फक्त 3 वस्तू पिझ्झासाठी नवीन आणाव्या लागत आहेत. चीज, ओरेगोनो आणि चिली फ्लेक्स. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या साधारणतः 1 वर्षापर्यंत टिकतात मॅन्युफॅक्चरिंग डेटपासून. तर तुम्ही पिझ्झाची ऑर्डर घ्यायला नक्की चालू करा. बाकी सगळ्या गोष्टी आपल्या घरात जनरली अवेलेबल असतातच. आणि याआधी पिझ्झाची ऑर्डर घेतली आहे का चॅनल बघून हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनही नक्की क्लिक करा. धन्यवाद.